मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या मुंबईच्या दौऱ्यावरती होते. वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं आणि यावेळी मालवण येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची शिवप्रेमींची माफी मागितली. खरं तर ही गोष्ट ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करायला पाहिजे होती, मात्र या दोघांनी याबाबतीत गोलमाल भूमिका घेतली. या दुर्दैवी घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला बसू शकतो याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली आणि त्यामुळेच त्यांनी आजच्या या महाराष्ट्र मुंबई दौऱ्यामध्ये झाल्या घटनेबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात काय म्हणाले ते आपण पाहूया. पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ मेरे लिए मेरे सभी साथियों के लिए छत्रपती शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है, हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है, हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है. और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी तर मागितली नाहीच, उलट शिंदे यांनी त्या दिवशी ताशी 45 किलोमीटर वेगानं वारा वाहत होता अशी हास्यास्पद प्रतिक्रिया दिली. खरं तर झाल्या प्रकाराबद्दल या दोघांनी आणि अजित पवार यांनीही या तिघांनी एक संयुक्त निवेदन त्या दिवशी तातडीनं जाहीर करायला पाहिजे होतं आणि या निवेदनामध्ये या तिघांनी महाराष्ट्राची झाल्या प्रकाराबद्दल माफी मागायला हवी होती. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची मी माफी मागतो असं जाहीरपणे सांगितलं. त्याच मुंबईतल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पदोपदी जे अपमान करतात त्यांच्यावरती कडक शब्दात टीका केली. हमारे संस्कार अलग है, हम वो लोग नहीं है जो आए दिन भारत माँ के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं, अपमानित करते रहते हैं, देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं. सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है, इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले. और ये हमारे संस्कार है, इस धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज में उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा हूं. और इतना ही नहीं, जो जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, मैं ऐसे आराध्य देव की पूजा करने वालों को भी उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं.
मेरे संस्कार अलग है। हमारे लिए हमारे आराध्य देव से बड़ा कुछ नहीं होता। दोन्ही काँग्रेसकडून याआधी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कसा करण्यात आला याच्या अनेक घटना प्रसंग महाराष्ट्रात घडलेले आहेत। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या घटना या लोकांसमोर, जनतेसमोर आणायला हव्या होत्या। त्यातली दोनच महत्त्वाची उदाहरणं जर सांगायची झाली तर एक म्हणजे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्याविषयीचा धडा चौथीच्या पुस्तकात देण्यात आलेला होता। त्यात अफजल खान वधाचं छायाचित्रही होतं। मात्र आमच्या भावना दुखवतात म्हणून हा धडाच पुस्तकातून रद्द करा, वगळावा अशी मागणी इथल्या मुसलमानांनी केली, त्यांच्या नेत्यांनी केली, संघटनांनी केली। आणि मुसलमानांचं कायमच लांगून चालन करणाऱ्या तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं अभ्यासक्रमातून हा पूर्ण धडाच वगळला। त्यानंतर गणेशोत्सव किंवा अन्य कार्यक्रमांमधूनही या अफजल खान वधाचं छायाचित्र किंवा देखावा सादर करण्यासही बंदी घातली। ती झालेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आहे। यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल, कोणाचाही मुलाहिजा राखला जाणार नाही। मात्र त्याचवेळी या दोन्ही काँग्रेसचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं प्रेम कसं बेगडी आहे, खोटं आहे, हे ते लोकांपुढे आणू शकले असते, सांगू शकले असते, मात्र त्या दोघांनी हे काही केलं नाही। झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला। त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की आमच्या विरोधामध्ये जे नरेटिव महाआघाडीकडून लोकांसमोर आणलं गेलं की आम्ही राज्यघटना बदलणार आहोत आणि इतर काही, तर ते नरेटिव धरू शकलो नाही। म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला जो फटका बसला तो अनुभव आता तुम्हाला ताजा आहे। त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही मालवणची दुर्घटना घडल्यानंतर अधिक खबरदारी घ्यायला पाहिजे होती, काळजी घ्यायला पाहिजे होती, मात्र तुमच्याकडून दोघांकडूनही ते होऊ शकलं नाही। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मुंबईच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर करावं लागलं। आपला सर्वोच्च नेता महाराष्ट्रात मुंबईत येऊन झाल्या प्रकाराबद्दल जनतेची माफी मागतो, शिवप्रेमींची माफी मागतो। हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरता नक्कीच शोभादायक नाही, तो त्यांना कमीपणा आणणार आहे। जे तुम्ही इथे महाराष्ट्रात आधी करायला पाहिजे होतं ते इथे मोदींना येऊन करावं लागलं। मंडळी, तूर्तास इथंच थांबतो। आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा, कमेंट करा आणि शेजोवाच हे चॅनल आहे सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया शेजोवाचच्या नव्या भागात। नमस्कार।